दाखवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही विकत घेण्याचे काम भाजप करीत आहे अशी टीकाही त्यांनी केली. नमस्कार, विकेबीच्या मराठी बातमीपत्रात असं नाही विकेबी न्यूजच्या नमस्कार विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या. नागपुरात बुधवारीही पावसाळी वातावरण कायम होते. नागपूर शहरात सकाळी 8:30 पर्यंत 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर जोरात बरसात झाली नाही, पण उघडझाप करीत रिपरिप सुरू होती. सकाळी काही काळ ऊनही पडले होते, त्यानंतर मात्र आकाश ढगांनी व्यापले. दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी येत होत्या. या सरींमुळे नागरिकांचा वैताग होत असल्याचे दिसले. दिवसभर 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मौदा तालुक्यात सर्वाधिक 39 मिलीमीटर पाऊस झाला. काही तालुक्यात उघाड तर काही तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दरम्यान गुरुवारपासून काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.